आमच्या गावाला तरी रोड नाही आहे. पाणी आला तर चिखल झाल्यावर काय समजा दही दूध आम्ही विकायला जाऊ शकत नाही. म्हणजे पावसाळ्यात तुम्ही दही दूध विकायला जाऊ शकत नाही? जाऊ शकतच नाही ना, रस्ताच नाही आहे समजा, रोडच नाही. रोड राहील तरच आम्ही जाऊ, रोडच नसला तर आम्ही जाऊ कसे? इच्छा आहे की आमच्या गावातलं रोड व्हावा, आमच्या गावाची सुरक्षा व्यवस्था हवी चांगली, आमच्या पण मुलांना चांगलं शिकावं शाळा. पुष्कळच्या मुलांनी अशी शाळा सोडून दिली का, जाण्याचा त्रास होतो म्हणून. उमरेड तालुक्यातील हेटी हे गाव 150 लोकसंख्या असलेलं गाव दुर्लक्षित गाव आहे. या गावाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. 50 वर्षापासून इथे लोक राहतात. रस्ता नसल्यामुळे येथील लोकांचा बाकी गावांशी संपर्क कमी आहे. कधी तुम्ही सरपंचाकडे वगैरे तक्रार केली नाही का? केली ना, पण ते लक्ष देतच नाही ना. काय म्हणतात? पण ते काय, फक्त जेव्हा होटिंग राहिलं समजा तेव्हाच येतात, असे ते येऊन पाहत नाहीत. का ह्या गावामध्ये चालाबाद जाऊन पाहाव किंवा ह्या रोड ह्या कसा आहे कसा नाही हे पाहू शकत नाहीत. सरपंच बाईकडे तक्रार केली नाही का? नाही. का गेलो? बरं हो म्हणते, होईल म्हणते. कधी होईल बा म्हणलं तर होईल म्हणते, यंदा होईल पुढे होईल, तर ते होऊच नाही राहिलं. फक्त 5वी 6वीपर्यंत शिकवायचे आणि मग त्रास व्हायचा जाण्या येण्याचा तर मग सोडून द्यायचे. असा त्रास होता आम्हाला. किती मुलं आहेत असे घरी शाळा सोडलेले आहे? हो, माझा मुलगा आता 6वी 7वीपर्यंत 7 वर्षाचा आहे, तरी पण मी त्याला अंगणवाडीत नाही जाऊ देत आहे, कारण की ह्या रस्त्यामुळे आबाड बिबाड आलं तर रस्त्यानं धावता नाहीत, मुलं लुडूक लुडूक धावतात, तो सामने जातो. त्याच्यामुळं त्रास आहे आम्हाला. रस्त्याचा रस्ता झाला पाहिजे असं वाटतं. रस्ता झाला पाहिजे असं वाटते आम्हाला. हेटी गावात रस्ता व्हायला पाहिजे यासाठी मी BDO साहेबांकडे जाऊन निवेदन देणार आहे. तसेच आपण पण त्यांना कॉल करून त्यांच्यावर दबाव आणूया. BDO साहेबांचा मोबाईल नंबर आहे 9011257755. मी अलका माटे, महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून, इंडिया अनहर्डसाठी.